मंत्रिमंडळ विस्तारासाठी आता मोर्चे काढावे लागतील असं म्हणत माजी मंत्री सतेज पाटलांनी शिंदे फडणवीसांवर निशाणा साधलेला आहे। महिना उलटून गेला तरीही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाहीये, त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तारासाठी मोर्चे काढावे लागतील असं म्हणत माजी मंत्री सतेज पाटील यांनी शिंदे आणि फडणवीसांवर निशाणा साधलेला आहे। मला वाटतं आता राज्यभर मोर्चे काढावे लागतील की मंत्रिमंडळाचा विस्तार करावा किंवा आता निवेदन पाठवावं लागेल जनतेने की मंत्रिमंडळाचा विस्तार करावा। ठीक आहे, तुम्ही चार मंत्री नेमा, आठ मंत्री नेमा, किमान मंत्रिमंडळ असू दे। आता ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आलेली आहे, त्याच्या संदर्भातला निर्णय होत नाही। 100 लोकांचा मृत्यू यामध्ये झालेला आहे, त्याच्याबद्दल कंपेन्सेशन देण्याच्या कारवाई असतील। ठीक आहे, काही ठिकाणी पैसे गेलेले आहेत परंतु काही ठिकाणी राहिलेले आहेत, त्याच्या संदर्भातल्या कारवाई नाहीत। या राज्यातल्या हजारो कोटी कामाला स्थगिती दिलेली आहे,